मित्रांनो, इथे दरी इथे दरी, हा एक मधला पॅच आहे छोटासा. प्रतीक दुमाळी, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल विजय जर्नीमध्ये. तर मी आलो आहे माऊली फोर्टला. माऊली फोर्टच्या बेस्ट विलेजच्या इथं पोहोचलो. विलेजचं नाव तुम्हाला आता इथं पॉपअपवर दाखव सांगतो. मी अजून विचारलं नाही इथं, इथं सांगेन तुम्हाला. आणि इकडे जस्ट एक एंट्री घेताना साईडला एक वडापाववाला आहे, बेस्ट वडापाव आहे. तुम्ही इथूनच खाऊन घ्या, कारण की वरती काहीच सोय नाही आहे. मी त्यांना विचारलं म्हणून मी इथेच नाश्ता केला. घरातून काही स्नॅक्स आणि मॅगी वगैरे आणली होती. आता पेटपूजा झाली, आता आपण चेक इन करूया. इथे एंट्री फी द्यावी लागते, पर पर्सन 30 रुपये आहे. ते झाल्यानंतर आपण वरती बघूया किती वेळ लागतो. तर व्हिडिओमध्ये बनून राहा. जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा तुम्हाला व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटेलच, या गडाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो, हा एंट्रन्स, इथून गाड्या येतात नाही तर समोरच गाडी पार्किंगची सुविधा आहे. काही शुल्क घेत नाहीत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर इथून आपण चाललो आहे, इथून गड आहे. तर इथून गडाचे एंट्रन्स आले होते. तर जशीच एंट्री मारली तर इथे माऊली गड ग्राम परिस्थिती, हे अजून वाचता येत नाही मला, विकास समिती. तर इथून आपण आता हा रस्ता आहे. हे पण आपले करणारा फोर्ट कसा आहे, गव्हर्नमेंटच्या अंडर येतो. इथे बघा, प्रत्येक पक्ष्यांची माहिती दिलेली आहे. इकडे येण्यासाठी जवळजवळ खूप तास लागले मला. आम्ही राहतो पनवेलला, पनवेलवरून इकडे यायला जवळजवळ 3.5 तास लागतात. का 2.5 तास आहे पण 3.5 तास का, कारण की मध्ये ट्रॅफिक लागतं, खूप ट्रॅफिक आहे. जर तुम्ही आत्तामध्ये, आता मी हा अपलोड करतो आहे जुलैमध्ये, जुलैमध्ये तुम्ही जर येत असाल तर ट्रॅफिक पूर्ण भेटेल तुम्हाला. ट्रॅफिक खूप घाण आहे. मध्ये काहीतरी काम चालू आहे, इगतपुरी रोड नाशिक हायवे जो आहे त्या रोडवरती काम भरपूर चालू आहे. त्याच्यामुळे इकडे येण्यासाठी खूप टाईम वेस्ट होतो. आणि इथे आला असाल तर, आणि एक मी इथे अजून तुम्हाला सांगतो, इकडे एक लास्ट टाईम मी एकदा आलो होतो या गडावरती, पण तेव्हा इथे हा माऊली फोर्ट बंद होता. कारण की माऊली धबधबा आहे, माऊलीच्या धबधब्यामुळे तिकडे खूप रिस्की होतं पावसामध्ये, म्हणून हे म्हणून हा गड बंद ठेवला जातो. तर तुम्ही इकडे येण्यासाठी एकदा परत इकडचे गावकऱ्यांना तुम्ही फोन करून विचारा की गड चालू आहे की नाही, तरच ते या. मी पण तेच केलं, पहिलं इकडे जे राहतात त्यांना फोन केला मी, नंतर त्यांना विचारलं हा गड चालू आहे, म्हणून मी आज इथं आलो आहे. तुम्हाला त्यांचा नंबर मी प्रोव्हाइड करून देईन डिस्क्रिप्शनमध्ये. मित्रांनो, इथे तपासणी केंद्र आणि तिकीट घर, प्रवेश शुल्क 30 रुपये पर पर्सन द्यावे लागतात. तर मित्रांनो, जस्ट आता एंट्री केली आणि आता आम्ही चाललो आहे वरती. प्रत्येक पर पर्सन 30 रुपये घेतात, तर आम्ही दोघं जण आहेत, 60 रुपये झाले. आणि गडावर जायला, धबधब्यावर जायला राईट मारा लागतं, ते सांगितलं तिकडच्या पोलिसांनी सांगितलं आम्हाला. राईट मारा, 2 रूट आहे तिथे जायला, तुम्हाला दाखवतो. एंट्री केल्यानंतर इथे गडावर किंवा धबधब्यावर जाण्यासाठी हा रूट आहे. तर हा रूटने जायचं आहे. जे आपले पैसे घेतात 30 रुपये, त्यासाठी हे गडाचं बांधकाम केलं जातं. थोडं चालल्यानंतर इथेच एक छोटा बंधारा लागतो. इथे ब्रिज दिलाय, ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्याची गाथा सांगणारा व इतिहासाच्या पावली खोनांचा साक्षीदार असणारा असा हा माऊली किल्ला। माऊली किल्ला म्हणजे शहापूरचा ऐतिहासिक वैभव। ठाणे जिल्ह्यातील शहापूर डोंगररांगेतली एक सुळके असणारा लांबलचक असा हा डोंगर माऊली नावाने ओळखले जाते। 1485 सुमारास हे नगरच्या निजामशाहीच्या संस्थापक असलेले मलिक अहमद यांच्याकडे आले। पुढे शहाजीराजे निजामशाहीचे सुसंचालक बनल्यावर दिल्लीच्या मुघल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बोलवण्याकरिता प्रयत्न करू लागले। 1635 ते 1636 सुमारास शहाजीराजांनी कठीण परिस्थितीत बळकट असे स्थान म्हणून जुन्नर शिवनेरीहून जिजाबाई व बाल शिवाजीसह माऊलीला मुक्काम हलवले। खानजमान म्हणजे महावत खानच्या मुलाने माऊलीला वेढा दिला। शहाजीराजाने पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण पोर्तुगीजांनी मदत देण्यास नकार दिला। शहाजीराजाने शरणागती पत्करली। पुढे 1658 जानेवारीमध्ये शिवरायांनी हा किल्ला मुघलांकडून परत मिळवला पण 1661 माऊलीला परत द्यावे लागले। लगेचच हा जिंकून घेतला गेला। 1665 पुरंदरच्या तहामध्ये या किल्ल्याचे 3 वेगळे किल्ले दर्शवून महाराजांनी स्वराज्यातील 2 किल्ले वाचवले। त्यानंतर मुघलांचा मनोहरदास गौल हा धोरणी सरदार माऊलीवर कारभार पाहू लागला। त्याने या गडावर बरेचसे बांधकाम करून घेतले। 1670 खौद शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली माऊलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला। मराठ्यांचा पराभव झाला। या यशानंतर मनोहरदास गौल यांनी किल्लेदारी सोडली। त्यानंतर अल्लावद्दीन बेट हा किल्लेदार झाला। 16 जून 1670 2 महिन्याच्या वेढ्यानंतर 200 मुघल सैनिकांचे रक्त सांडले व मनोहर पंत पांगल यांनी माऊली पारसगड भंडारगड स्वराज्यात सामील केले। मित्रांनो, अर्धा तास झालाय। अर्धा तासानंतर आम्ही मेबी 25% आम्ही कवर केलं आहे। मध्ये पूर्ण समतोल जमीन आली आहे। जास्त हार्ड नाही आहे। आपले डोंगर कसे नॉर्मल चढतो तसंच आहे। असं पॅच टाईप डोंगरावरती दगडावरती दगड असं नाही आहे। अजून तर स्टार्ट झालं नाही आहे। पुढे मे बी चालू होईल, तुम्हाला दाखवेन। मजा येते। पाऊस अजून स्टार्टच नाही झाला आहे। मध्ये थोडा पडला, त्याच्यानंतर पूर्ण गेलं, त्याच्यामुळे गरम व्हायला लागले। एक मध्ये पॅच येतो, हा छोटासा पॅच आहे। वरती जाऊया। पाऊस पडतोय, तुफानी तर मित्रांनो, पाठीमागचा व्ह्यू बघा। कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण पाठीमागे 3-4 धबधबे असे पडताना दिसत ना, खूप मजा येते। आणि हा तो गड, आपल्या तिकडे जायचं आहे गडावर। नॉर्मल पाहिजे, इथून असं जायचं आहे हा गड, तिथून जाऊन त्या गडावर जायचं आहे। तो दिसतोय तिकडे, तर चला
असं इथून 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 असं चालत चाला तिथे जायचं. चला पूर्ण खाली दरी आहे, धुकामुळे दिसत नाही आपण. हा रूट आहे, या रूटने जायचं आपल्याला. मित्रांनो, हाईक पायचा आहे, छोटासा हाईक करायचा आपल्याला. तर मित्रांनो, ऑलमोस्ट पोहोचलोय. तो पाठीमागे पॉइंट दिसतोय, शिड्या दिसतोय, त्या शिड्यांवरून उतरायचं खाली चढायचं. दुकानमुळे कमी दिसत आहे, तुम्हाला जाऊन दाखवतो. म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलोय, 10 मिनिटावरती आहे, 10 मिनिटावरती इथे खाली बसायला जागा आहे प्रॉपर, आणि खाली पूर्ण घरी आहे. इथं बसलोय जरा शांतपणे, 10 मिनिटांनी जाऊया वरती. तर मित्रांनो, इथून आपली शिड्या चालू होतात, आणि इथून बघा तटबंदी दिसायला स्टार्ट झाली आहे. बघा इथे ती तटबंदी दिसते. चला इथून इथे शिड्याला, म्हणजे हा आपला एंड पॉईंट आहे. तर इथून आपला तटबंदी झाला, गडा वगैरे चालू करूया. तर आता आपण गड एक्सप्लोर करतोय. इथे सर्वात बघा पाण्याची टाकी दिसते. कोण म्हणलं गुहा? ओके, आपण गुहाच्या इथे चाललोय. लिहिलं ओके. चला आता धुकांमुळे गडाच्या बाहेर जा, म्हणजे ती दरी असते, आपल्या बाहेरचा नेचर तर दिसू शकत नाही, पण गडावरती काय काय आपण एक्सप्लोर करू शकतो ते तुम्हाला नक्की दाखवेन. हा गड माऊली गडासोबत अजून एक गड आहे, पळस गडाकडे. तर पळस गडाकडे जाण्यासाठी हा रूट आहे, पण तो आता शक्य नाही, कारण की अजून एक्सप्लोर करायचं आहे. हा इथून रूट जातो, पण तो पण आता इथून दिसला असता, पण धुकामुळे काहीच दिसत नाही आहे. आणि आपण तिकडे आता जाऊन तिथं केव बघूया. तर हे देवा आत्मे जाऊन बघूया. तर इथे खूप सारे केव आहेत, गुफा आहेत. हा पण एक मार्ग असेल येण्याचा. समोरच मूर्त्या आहेत, खंडित झालेल्या मूर्त्या. ते पण तर मित्रांनो, आपलं इकडचं दर्शन करून झालं आहे. तर आतून अजून आपण एक्सप्लोर करूया कुठला गड काय अजून बघण्यासारखं आहे की नाही. तर चला, इकडे आपल्याला काय बघण्यासारखं मिळालं की महादरवाजा भेटतो. ही पण एक वाट असू शकते त्या काळची. आता ते पूर्ण बंद झाले मला काय वाटत, इथून कोण येत असेल. तर आता इथं पण चाललो आहे वरती. वरती काय अजून काय बघण्यासारखं आहे का ते तुम्हाला दाखवतो. नसेल तर थोडं बसूया आणि घरी जायला स्टार्ट करूया. तर तुम्ही इथे कसे येऊ शकता ते तुम्हाला सांगतो. जर स्वतःची गाडी असेल तर डायरेक्ट गुगल मॅपवरती लोकेशन येते, माऊली ट्रेकिंग पॉईंट तो टाका. आणि जर तुम्ही जर पब्लिक व्हेकल येत असाल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे असनगाव. असनगावांवरून
ऑटो करावी लागते. तिथे कोणतीही बसची सुविधा नाही आहे सध्या तरी. पहिली होती, आता बंद झाली आहे. आता ऑटो घेतात 250 चार्ज करतात एका रिक्षामध्ये. एका रिक्षामध्ये मॅक्सिमॅक्स 3-4 जणं घेतात आणि परत जाताना काही सुविधा नाही आहे. तर तुम्हाला ऑटोचा नंबर कंपल्सरी घ्यावा लागेलच, कारण की जो तुम्हाला सोडेल तोच तुम्हाला घरी नेईल असं आहे. कारण की नंतर इथं सुविधा काहीच नाही आहे. चढलो माऊली गड, चढलो गडावरची. तुम्हाला इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करू नका. तर आता इथून जातो आहे, आता मध्ये स्टे करेन, थोडं खाईन, आणि तर तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असे तुमच्यासाठी चांगले इंटरेस्टिंग व्हिडिओ आणत जाईन. तर बाय बाय.